माजी आदिवासी मंत्री दिवंगत विष्णू सवरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सवरा यांना भाजपातर्फे पालघर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा मुंबईतल्या 3 खासदारांप्रमाणे पत्ता कट झाला आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पालघर जागेच्या वाटणीमध्ये महायुतीमध्ये चढाओढ सुरू होती. 2 दिवसापूर्वी ठाण्याची जागा शिवसेनेकडे दिल्यानंतर पालघरचा उमेदवार भाजपचा ठरवेल हे जवळपास निश्चित झाले होते. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये विशेष स्पर्धा नसताना देखील महायुतीतर्फे पालघर लोकसभेची उमेदवारी सर्वात अखेरीस घोषित करण्यात आली.